नमस्कार, मी स्वाती गोडसे। आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। तर न्यूज 18 लोकमतच्या मोहिमेला मोठं यश आलेलं आहे आणि त्याच संदर्भातली या घडीची ही सर्वात मोठी यशाची आनंदाची बातमी म्हणावी लागणार आहे। कारण आज दिवसभर आम्ही राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराचा मुद्दा लावून धरला। 3 महिन्यांपासून पगार नसल्यानं 2 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्यामुळे त्यांचा देखील मुद्दा आम्ही दिवसभर लावून धरला आणि त्याचमुळे अखेर आता शासनाला जाग आली आहे आणि त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांचा 1 महिन्याचा थकीत पगार जो आहे तो तातडीनं करणार असल्याचं जाहीर केलंय। एवढंच नाही तर त्यांना बोनस देण्याचंही जाहीर केलंय। न्यूज 18 लोकमतच्या वृत्त मालिकेमुळे एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे यावरच आपण या खास कार्यक्रमात आता संवाद साधणार आहोत। थोडा कठीण काळ आहे, परंतु हताश होऊ नका, निराश होऊ नका आणि आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलू नका। त्यांना 1 महिन्याचं वेतन आणि त्यांचं सणाचे अग्रिम रक्कम या दोन्ही गोष्टी मिळतील। त्यापैकी अजून 1 महिन्याचं वेतन हे दिवाळीच्या पूर्वी मी त्यांना व्यवस्था करतोय देण्याची। तर न्यूज 18 लोकमतनं एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराचा मुद्दा लावून धरल्यानंतर अखेर परिवहन मंत्री अनिल परब यांनी पगार करण्याचं जाहीर केलंय। बघूयात अनिल परब नेमकं काय म्हणाले। आजच आताच त्यांचं 1 महिन्याचं वेतन आणि सणाला त्यांना जे अग्रिम रक्कम मिळते, तर यांची दिवाळी जी सणाची अग्रिम रक्कम घेऊन साजरी होते, तर ह्या दोन गोष्टी मी आत्ताच बैठकीत नक्की केल्या आणि एक अर्ध्या तासात त्यांना 1 महिन्याचं वेतन आणि त्यांचं सणाचे अग्रिम रक्कम या दोन्ही गोष्टी मिळतील। आपलं दररोजचं उत्पन्न एसटी प्रवाशीच नसल्यामुळे आपलं उत्पन्न देखील बंद झालेलं आहे। आम्ही पूर्ण प्रयत्न करतोय, राज्य शासनाकडनं आम्ही प्रयत्न करतोय की राज्य शासन आपल्या पगाराचा भार उचलेल, किंबहुना आपल्याला ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता आहे ती राज्य शासनाकडे मी सतत मदत मागतोय। थोडा कठीण काळ आहे, परंतु हताश होऊ नका, निराश होऊ नका आणि आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलू नका। एसटीसाठी कुठली रक्कम थकीत नाही, जी मिळायची होती ती आम्ही घेऊन एसटी कामगारांचे पगारच केलेले आहेत, बाकी कुठेही पैसे वापरलेले नाही। तरी देखील आम्ही राज्य शासनाला प्रस्ताव दिलेला आहे की राज्य शासनाने एसटीचे काही दिवस तरी एसटी कर्मचाऱ्यांचे पगार द्यावेत। तर एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या मुद्द्यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा, तसंच हा प्रश्न सरकारसमोर मांडल्याबद्दल मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी न्यूज 18 लोकमतचे आभार मानलेले आहेत। तर ते नेमकं काय म्हणालेत आपण बघूयात। एसटी प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढावा हा प्रश्न सरकारसमोर मांडला त्यासाठी न्यूज 18 लोकमतचे आभार, असं मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी म्हटलंय। आज सकाळपासून आम्ही ही वृत्त मालिका आपल्या समोर मांडतोय आणि हाच एसटी कर्मचाऱ्यांचा जो आवाज आहे तो सरकार दरबारी पोहोचवण्याचा आमचा कळकळीचा प्रयत्न होता आणि त्याला यश आलेलं आहे। परिवहन विभागाकडून स्वतः परिवहन मंत्र्यांनी काही क्षणांपूर्वी पत्रकार परिषद घेत या ठिकाणी जी माहिती दिलेली आहे त्यावरून काही क्षणांमध्ये एसटी कर्मचाऱ्यांना त्यांचा 1 महिन्याचा थकीत पगार जो आहे तो त्यांच्या खात्यात जमा होणार आहे। त्यामुळे एक मोठा प्रश्न या सर्व कर्मचाऱ्यांसमोर निर्माण झाला होता की दिवाळी नेमकी साजरी कशी करायची, त्याचं उत्तर आता निश्चितच मिळालंय असंच म्हणावं लागणार आहे। मात्र हा पगार खरंच जमा झालाय का या संदर्भात देखील न्यूज 18 लोकमत थेट त्या एसटी कर्मचाऱ्यांशी संवाद चालूच ठेवणार आहे। कारण जोपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचा हा न्यूज 18 लोकमतचा प्रयत्न जो आहे तो असा सुरू राहणार आहे। तर आपण पाहतोय आज सकाळपासून आपण राज्यभरातल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांशी बोललेलो आहे। अनेकांच्या घरात तर एकटाच करता असा पुरुष आहे ज्याच्या पगारावरती अख्खं कुटुंब चालतं, त्यांच्या लहान लहानग्या बाळांचा देखील आपण यावेळी प्रतिक्रिया जाणून घेतल्या। अनेकांना दिवाळीला नवीन कपडे कसे घ्यायचे आणि दिवाळीचं फराळ नेमकं कसं बनवायचं, कारण चूल पेटवण्यासाठी रोजची घरातली जी चूल आहे ती पेटवण्यासाठीचा देखील खायचा एक वेळच्या जेवणाचा देखील प्रश्न भ्रांत जे आहे ती अनेक कुटुंबियांना भेडसावतीये। अशामध्ये 2 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याची विदारक घटना देखील समोर आलेली आहे। असं भयान भीषण वास्तव असताना अजूनही जाग सरकारला का येत नाहीये, परिवहन विभाग नेमकं करतोय काय, हाच प्रश्न घेऊन आम्ही पोट तिडकीने
हा प्रश्न सकाळपासून राज्य सरकार समोर मांडला आणि उभ्या महाराष्ट्रातून जिल्ह्या जिल्ह्यातून एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांशी बातचीत केली, संवाद साधला आणि त्यांचं म्हणणं अखेर राज्य सरकारपर्यंत पोहोचलेलं आहे आणि त्याची पोचपावती म्हणजे काही वेळापूर्वीच अनिल परबांनी स्वतः संवाद साधत या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे की काही क्षणांमध्ये अवघ्या अर्ध्या तासात एसटी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थकीत एक महिन्याचं वेतन मिळणार आहे त्यांना आणि त्याच अनुषंगाने तो पगार त्यांना मिळाला आहे की नाही या संदर्भात आपण स्वतः एसटी कर्मचाऱ्यांशी देखील संवाद साधणार आहोत, कारण त्यांना निश्चितच प्रतीक्षा आहे पगाराची। सण तर साजरा करायचाच आहे पण सणापेक्षा रोजचं जगणं मुश्किल झालेलं आहे, कारण सलग 3 महिन्यांपासून अनेकांचे पगार झालेले नाहीयेत खरं। आणि आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी काही वेळापूर्वीच याच मुद्द्याच्या अनुषंगाने परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी बातचीत केली होती, तेव्हाचा तो संवाद बघूयात। आपल्या सोबत परिवहन मंत्री अनिल परब जी आहेत, आपण त्यांच्याशी थेट या संदर्भात बोलणार आहोत। परब साहेब, एसटी कर्मचाऱ्यांचं राज्यभर आक्रोश आंदोलन सुरू आहे, 2 कर्मचाऱ्यांनी तर आत्महत्या देखील केलेली आहे, त्यांचं थकीत वेतन कधी देणार त्यांना, हाच मुख्य प्रश्न आहे। कारण वेतन न मिळाल्यामुळे त्यांची दिवाळी देखील अंधारात जाण्याचा प्रश्न आहे। आता कर्मचारी आत्महत्या देखील करू लागलेले, गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे। मी याच्या बाबतीमध्ये शनिवारपासून बैठका घेऊन त्याच्यापूर्वी देखील सांगितलं होतं की एसटीच्या कर्मचाऱ्यांचे पैसे देण्यासाठी मी राज्य शासनाकडे देखील प्रयत्नशील आहे, बँकांकडे देखील कर्ज मागितलेलं आहे। आज मी वेगवेगळ्या ठिकाणाहून पैशाची व्यवस्था करून त्यांचं जे 3 महिन्याचं जे वेतन थकीत आहे त्यापैकी 1 महिन्याचं वेतन आजच्याच ताबडतोब देण्याची व्यवस्था केलेली आहे। त्याचबरोबर दिवाळीसाठी त्यांना सणाची जी उचल दिली जाते ती उचल देखील देण्यासाठी मी त्यांना सूचना दिलेल्या आहेत, आदेश दिलेले आहेत। आणखीन 1 महिन्याचं वेतन जे अजून त्यांचं राहिलं आहे ते मी त्यांचं वेतन दिवाळीच्या पूर्वी त्यांना देतोय, म्हणजे 3 महिन्यापैकी 2 महिन्याचं वेतन त्यांना दिवाळीच्या पूर्वी मिळून जाईल। 2 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे, हा आजचा जो मी निर्णय घेतलेला आहे तो निर्णय जर आधी घेतला असता तर त्यांचा जीव वाचवता आला। पैशाची व्यवस्था करावी लागते, पैसे हातात नसताना आजही देखील पैसे मी वेगवेगळ्या ठिकाणाहून त्याची व्यवस्था केलेली आहे। बँकांकडे तुम्हाला माहिती आहे कर्ज मागताना खूप प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतात। राज्य शासनाकडे देखील पैसे आणताना आज राज्य शासनाची देखील परिस्थिती बिकट आहे। आणि यानंतर आपण सिंधुदुर्ग आणि विरार परिसरात जाणार आहोत आणि त्या ठिकाणच्या एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। सिंधुदुर्गहून दिनेश केळुसकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत आणि विरारमधून विजय देसाई आमचे प्रतिनिधी आपल्याला त्या ठिकाणच्या एसटी कर्मचाऱ्यांचं म्हणणं सांगणार आहेत। सुरुवातीला जाऊयात सिंधुदुर्गला। दिनेश, एकूणच आता अर्धा किती एक तास साधारण आपण म्हणू शकतो अनिल परबांनी संवाद साधून उलटलेला आहे, या एसटी कर्मचाऱ्यांना पगारासंदर्भातला मेसेज आलेला आहे का, त्यांच्या खात्यात पैसे जमा झालेत का? स्वाती, बरोबर आहे। खरं तर केवळ आजचाच दिवस नाही तर आणखी सुद्धा गेले अनेक दिवस आणि काही त्याच्याही पूर्वी आधी न्यूज 18 लोकमतने एसटी कर्मचाऱ्यांच्या व्यथा केवळ पगाराच्याच नाही तर अनेक समस्या मांडल्यात आणि त्याचा एक इम्पॅक्ट आपण बघतो आहोत आज की जे आपण सातत्याने लावून धरली बातमी की त्यांच्या पगाराबाबत। आज अनिल परब यांनी घोषणा केली की त्यांना 1 महिन्याचं वेतन त्यांना दिलं जाईल आज संध्याकाळपर्यंत आणि अग्रिम जो आहे सणासुदीला देण्याला तो दिला जाईल। त्याबद्दल काय या कर्मचाऱ्यांना माहिती आहे की नाही ते आपण विचारणार आहोत। तुम्हाला 3 महिने पगार मिळाला नव्हता, परिवहन मंत्र्यांनी आज घोषणा केली आहे की तुमच्या अकाउंटमध्ये आजपर्यंत संध्याकाळपर्यंत पैसे येतील एका महिन्याच्या वेतनाचे आणि अग्रिम। काय कल्पना आहे का तुम्हाला त्याची? नाही, याची कल्पना नाही आणि तो 1 महिन्याचा पगारही काही पुरण्यासारखा नाही ना। आता ऑगस्टपासून 4 महिने होत आले तरी आम्ही सर्व कर्मचारी विना पगार पण काम करतो आहोत। कोरोनाची महामारी चालू आहे, सुरक्षिततेची साधनं काहीच नाही, तरी पण आम्ही काम करतो आहे आणि ह्या 1 महिन्याचा पगार देऊन आमचं त्यात काहीच होणार नाही ना। चार महिन्यात बरोबर आहे, ते असंही म्हणालेले आहेत की आणखीन 1 महिन्याचा पगार दिवाळीच्या आधी देऊ, म्हणजे आता 3 महिन्याचं वेतन तर राहिलंय, त्याच्यापैकी 2 महिन्याचं वेतन मिळणार हे पुरेसं आहे का तुम्हाला दिवाळीचं? नाही नाही, त्यामध्ये काही पुरेसं होणार नाही, 3 महिन्याचा पगार दिला पाहिजे त्यांनी। 3 महिन्याचा दिला पाहिजे, पगार झालेलाचा तुम्हाला अकाउंटला किंवा मोबाईलला काय मेसेज आलाय तुमच्या? काय नाही नाही, अद्याप काय मेसेज आलेला नाही। अद्याप काय मेसेज आलाय? नाही नाही, अद्याप आले काहीच मेसेज नाही। नाही मेसेज नाही तुम्हाला आले काय माहिती पगार आता होणार आहेत किंवा काय, म्हणजे मेसेज तुमच्या मोबाईलवर तुम्हाला कळवण्यात आलाय? मेसेज नाही, पण प्रशासनाकडून कळवण्यात आलं की आता पगार आम्ही बँकेत जमा करतोय,
त्यामुळे ते जमा करायला गेलेत. त्यामुळे काय वाटतं कधी पगार जमा होईल? तुम्ही संघटनेचे इथे पदाधिकारी आहात, किती 3-3 महिने तुमचे सगळे कर्मचारी पगारासाठी एक वाट बघत बसलेत आणि परिवहन मंत्री म्हणतात की आता पगार लगेच संध्याकाळपर्यंत देणार, पण अजूनही कर्मचाऱ्यांना माहिती नाही की पगार त्यांच्या अकाउंटमध्ये येईल की नाही. खरं तर गेले 3 दिवस सलग आपण IBN लोकमतने ST कर्मचाऱ्यांच्या व्यथा दुनियेसमोर मांडतात, त्याचं आज फलित आहे. आता खरं तर परिवहन मंत्र्यांनी डिक्लेअर केलं की 1 महिन्याचा पगार आणि सण उचल देणार आहोत, परंतु ती फसवा आहे. त्याचं कारण असं आहे की सण उचल ही सगळ्याच कर्मचाऱ्यांना मिळणार नाही आहे. सण उचल फक्त 10-20% लोकांना मिळणार आहे. याचं कारण असं आहे की शासकीय कर्मचाऱ्यांकडे सण उचल देताना बॅन कुठचंच नाही आहे. बेसिकचं बॅन काय घातलेलं नाही, परंतु ST कडे मात्र 25,000 बेसिकचं बॅन असल्यामुळे 25,000 वरच्या लोकांना ते सण उचल मिळणार नाही आहे. त्यामुळे जे काय परिवहन मंत्री महोदयांनी म्हटलंय ते आता खरं तर आम्हाला IBN लोकमतच्याच माध्यमातून आम्हाला समजलं, परंतु अजूनपर्यंत काय पगार जमा झाले नाहीत. पुन्हा एकदा मी IBN लोकमतचं आभार मानतो, त्याने असंच ST कर्मचाऱ्यांच्या पाठीशी उभं राहावं सतत, आणि ज्या काही हे आहेत ST बद्दलच्या हे आहेत त्या सगळ्या शासनासमोर मांडाव्यात, दुनियेसमोर मांडाव्यात. ही एक जी मागणी आहे की आता 1 महिन्याचा पगार आता ते जमा करणार आहेत, सण उचल काही जणांना मिळेल, कारण बेसिक जे वेतन देय असतं त्याच्या प्रमाणामध्ये सण उचल दिली जाईल. 25,000 जास्ती असलेल्यांना ही सण उचलीचा फायदा नाही, त्यामुळे त्यांना फक्त 1 महिन्याचा पगार मिळेल. पण असं असताना आता उरलेला 1 महिन्याचा पगार दिवाळीच्या आधी होईल, मग उरलेल्या सगळ्या 2 महिन्याच्या पगाराचं काय? उरलेल्या 2 महिन्याचा पगार झाला तरच त्याच्यात कोणतं तरी मेळ बसेल, कारण आज बघितलं तर 1 महिन्याच्या याच्यात संपूर्ण कटिंग आहे, बँकेची कटिंग आहे किंवा इतर सगळ्या कटिंग आहेत, त्यामुळे हातात कर्मचाऱ्याचं काही येणार नाही. आलं तर अगदी किरकोळ, त्यामुळे आणखी लोक नाराज होतील. त्यामुळे ही तर झाली बँकेची कटिंग, आणखी उधारी पण असेल ना दुकानदारांकडून घेतलेली, म्हणजे तुम्ही कर्ज काढलं असेल बँकेतून, कटिंग होऊन जाईल, पगार किती हातात येईल तुमचा आता 1 महिन्याचा जमा झाला तर? काय वाटतं तुम्हाला? कटिंग होऊन काहीतरी 10-12,000 रुपये हातात येतील, तेवढे पुरतील तुम्हाला? आता तोंडावर दिवाळीचा सण आलाय ना, लहान मुलांचे लाड औषध पाणी ह्याला ते कुठे पुरणारच नाहीत 1 महिन्याच्या पगारातले. हे असं आहे की खरं तर पगार त्यांचे 3-3 महिन्याचे बाकी आहेत, त्याच्यात परत कर्ज आहेत यांची, ती कटिंग करून घेते ST बँकेची, आणि त्याशिवाय उरलेले जे आहेत पैसे ते यांना मिळतात, आणि त्याच्यामध्ये यांनी भागवायचं काय? दिवाळी काय करायचं काय? आता उद्या ST परिवहन मंत्री सांगून जातील की ST कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड झाली, परंतु तसं होणार नाहीये. त्यांना फक्त आता एक सगळीकडून आवाज उठवल्यानंतर एक तात्पुरता दिलासा मिळतोय, त्याच्यातून